सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड बाधित रुग्णसंख्येमध्ये अभूतपूर्व वाढ होताना दिसून येते आणि MMR रिजनमध्ये इतर शहरांमध्ये आत्तापर्यंत जी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना दिसत होती त्याचा स्पिल ओवर आता नवी मुंबईमध्ये सुद्धा दिसायला सुरू झालेला आहे आणि अनप्रेसिडेंटेड असे नंबर आता नवी मुंबईमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रुग्णांचे दिसायला सुरू झालेला आहे. काल आपण 1400चा आकडा पार केला आहे, अजून पुढे हा संख्या किती जाणार आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल. काल आपण एकूण 8000 टेस्ट केल्या होत्या, टेस्टिंग आपण डे बाय डे वाढवत गेलेलो आहोत, मात्र पॉप्युलेशनमध्ये व्हायरसचा स्प्रेड एवढा सध्या जास्त आहे, जेवढी आपण टेस्टिंग वाढवतोय त्या पद्धतीने आपल्याला नंबरसुद्धा जास्ती पॉझिटिव्ह होताना दिसत आहे. एका बाजूला पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तर वाढत आहे, त्यासाठी आपण हे जे चेन ऑफ इन्फेक्शन आहे ती ब्रेक व्हावी म्हणून पुन्हा एकदा मिशन ब्रेक द चेन लॉन्च केलं आणि त्या माध्यमातून अनेक प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेले. मात्र त्याचबरोबर डेली बेसिसवर आपले ज्या नवीन नवीन रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत आणि ॲक्टिव्ह पेशंटची संख्या एका बाजूला वाढते, त्याचवेळी या सर्व कोविड बाधित रुग्णांसाठी जे बेड्स उपलब्ध होणं अपेक्षित आहे त्या बेड्सबाबतची महानगरपालिकेची तयारी काय आहे ती पण एक बाब फार महत्त्वाची आहे. जेव्हापासून दुसरी वेव सुरू झाली, साधारणतः 10 फेब्रुवारीपासून पेशंट्स वाढायला सुरू झाले, तेव्हापासूनच महानगरपालिकेच्या वतीने बेडच्या उपलब्धतेबाबत आम्ही नियोजन करायला सुरू केलं. पण तरीसुद्धा आज जे एक्सटेंट वाढलेला आहे ह्या एक्सटेंटनुसार जर आपल्याला प्लॅनिंग पाहायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणावरती बेड्समध्ये वाढ करणं आपल्याला अपेक्षित आहे. आपण पाहतो की कोविडमध्ये कोविडच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून 3 प्रकारचे आपल्याला बेड्स उपलब्ध असणं गरजेचं असतं. ICU बेड विथ व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि साधे बेड. आज रोजी नवी मुंबई शहरामध्ये साधारणतः 436 ICU बेड्स अवेलेबल आहेत आणि येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये आपण 275 बेड्सची वाढ करतोय, त्याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने 275 बेड्सची वाढ त्याच्यामध्ये होईल. या माध्यमातून साधारणतः 700 पेक्षा जास्त ICU बेड्स आपल्याला या महिन्याच्या अखेरपर्यंत अवेलेबल होतील असं नियोजन आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये त्यानंतर सुद्धा कंटिन्युअस वाढ केली जाईल. जर इतर बेड्सचा आपण विचार केला तर आज रोजी साधारणतः 3500 बेड आपल्याकडे इतर बेड अवेलेबल आहेत, ज्याच्यापैकी 2000 हे फक्त ऑक्सिजनचे बेड आहेत. बाय द वे याच्यामध्ये प्रायव्हेट सेटअपच्या बेडचा समावेश नाही, 2000 फक्त कॉर्पोरेशनचे ऑक्सिजन बेड आहेत आणि इतर जे बेड आहेत जे नॉर्मल बेड आपण म्हणतो ते साधारणतः 1500 आहेत. या सर्व 3500 बेड्समध्ये सुद्धा येत्या 15 दिवसामध्ये 2000 बेड्सची ॲडिशन केली जाईल आणि एकूण शहरातली अवेलेबिलिटी साधे आणि ऑक्सिजन बेडची जी आहे ती येत्या 15 दिवसामध्ये 5500 जाईल आणि त्यामध्ये सुद्धा इथून पुढे आपल्याला अजून जर संख्या वाढली तर अतिरिक्त बेडची सुविधा करता येईल. अशा पद्धतीने प्रेमायसेस आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीने काम पण सुरू करण्यात आलेलं आहे. बेडच्या अवेलेबिलिटीसाठी फार महत्त्वाची बाब आहे मॅनपॉवर, कारण जर आपण त्या त्या प्रमाणात मॅनपॉवर त्याच्यामध्ये पॅरामेडिकल, मेडिकल, डॉक्टर, नर्सेस, बेडसाईड असिस्टंट ही मॅनपॉवर देऊ शकलो नाही तर ते क्षेत्र आपल्याला किंवा ते सेंटर कार्यान्वित करून घेता येत नाही. मॅनपॉवरच्या बाबत आपण पुन्हा एकदा जाहिरात काढली, जरी मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला फार जास्त रिस्पॉन्स त्याला भेटला नव्हता तरी मागच्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अर्ज प्राप्त व्हायला सुरू झालं आणि त्या माध्यमातून स्टार्टिंग फ्रॉम टुमॉरो म्हणजे सोमवारपासून आपण मोठ्या प्रमाणावरती आता इंटरव्ह्यू घ्यायला सुरू केलेलं आहे. टू बी प्रिसाईज सोमवारी आपण साधारणतः 1000 नर्सेस आणि 300 डॉक्टरांचा इंटरव्ह्यू लावलेला आहे. परवा दिवशी पुन्हा तेवढ्याच संख्येने 1000 नर्सेस आणि साधारणतः 500 डॉक्टर किंवा 1000 नर्सेस आणि 1000 डॉक्टर या पद्धतीने आपण इंटरव्ह्यूला लोकांना बोलावलेलं आहे आणि ही प्रक्रिया निरंतर पद्धतीने चालू राहील जोपर्यंत आपली जेवढी डॉक्टरांची आणि नर्सेसची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट भरली जाणार. त्यामुळं मॅनपॉवरची आपण एका बाजूला अरेंजमेंट करत आहोत, त्याचवेळी बेड्सच्या उपलब्धतेबाबत सुद्धा उपलब्ध बेड्स राहतील यासाठी संपूर्ण प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला जातो. मात्र एक बाब आपल्याला आता जाणवते आहे की मागच्या काही दिवसांपासून, पर्टिक्युलरली मागच्या 1 आठवड्यापासून पेशंटची संख्या एवढी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं जरी हॉस्पिटलाइज किंवा क्रिटिकल पेशंटचं पर्सेंटेजमध्ये कमी असलं प्रमाण तरी ॲब्सोल्यूट नंबर पेशंटचा जे क्रिटिकल होत आहे तो वाढताना दिसतो आणि त्यामुळं बेड अवेलेबिलिटीच्या बाबत पॅनिक होऊन लोकांनी मेसेज करणं किंवा मग आता बेड कुठे शोधायचा, फॅसिलिटीज पोर्टलवर पाहिल्यानंतर काही वेळा पोर्टलवर ते अवेलेबल दिसतो परंतु हॉस्पिटलला फोन केल्यानंतर ते अवेलेबल नाही म्हणून सांगतात, अशा अनेक अडचणी येताना दिसतात. या पार्श्वभूमीवरती
महानगरपालिकेच्या वतीने एक कोविड बेड अवेलेबिलिटी आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटीसाठी इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आज आम्ही सुरू करतो आहे. आपल्याला आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे या नंबरवरती जर आपण फोन केला आणि आपल्याला जर बेड अवेलेबिलिटी हवी असेल किंवा ॲम्ब्युलन्स हवी असेल त्यासाठी जर फोन केला तर त्या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस सज्ज असेल. त्या डॉक्टरांकडनं आपल्याकडले जे सिम्पटम्स आहेत त्या सिम्पटमची माहिती घेतली जाईल आणि त्या सिम्पटमच्या आधारावरती तुम्हाला कुठल्या पद्धतीचा बेड लागणार आहे. साधारणतः त्यामध्ये तुम्हाला DCHC म्हणजे कोविड केअर कोविड हेल्थ सेंटरचा बेड लागेल किंवा कोविड हॉस्पिटलमध्ये ICU बेड लागेल किंवा एखाद्या पेशंट ऑलरेडी द पेशंट हॅज गॉन सो बॅड की त्याला आपल्याला डायरेक्ट व्हेंटिलेटरचा बेडची आवश्यकता आहे याची असेसमेंट केली जाईल. आपल्याला तो बेड उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केला जाईल. हॉस्पिटलकडनं व्हेरीफाय करून बेड अवेलेबिलिटी आपल्याला कळवली जाईल. त्यानंतर ॲम्ब्युलन्सची अवेलेबिलिटी पाहून ॲम्ब्युलन्स आपल्याकडे पाठवली जाईल आणि जोपर्यंत तो पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन पेशंटच्या रिलेटिव्हकडनं कन्फर्मेशन मिळत नाही की तो पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे तो कॉल क्लोज केला जाणार नाही. अशा पद्धतीने हे आपली हेल्पलाईन नंबर कार्यान्वित होईल. ती आजपासून आपण कार्यान्वित केलेली आहे. त्याचा नंबर डिस्प्ले केलेला आहे आणि इथून पुढं ही निरंतर पद्धतीने 24/7 पद्धतीने ही हेल्पलाईन नंबर या माध्यमातून आपल्याला बेड अवेलेबिलिटी आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटी यासाठी ही सेवा चालू राहील. फॅसिलिटीज पोर्टल आपलं जे आहे त्या पोर्टलवरती सुद्धा आज महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्यामधली बेड अवेलेबिलिटी डिस्प्ले केली जाते. या पोर्टलच्या अपडेशनबाबत काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत होत्या त्यासाठी मागचे 3 दिवस रिगरस एक्झरसाईज करून सर्व नोडल ऑफिसरना पुन्हा एकदा सेन्सिटाईज करण्यात आलेलं आहे. त्यांना जे काही सपोर्ट मॅनपॉवरच्या स्वरूपात द्यायचा होता तो देण्यात आलेला आहे आणि पोर्टल वेळोवेळी अपडेट केलं जाईल याची दक्षता घेतली जाते. आणि हे पोर्टलसुद्धा अपडेट ठेवून अँड मोरओवर पोर्टल पुरतं मर्यादित न थांबता कारण बऱ्याच वेळी ब्राउझरवरती जाऊन पोर्टल पाहणं कठीण होतं तर येत्या 2 दिवसामध्ये हे पोर्टल ॲप्लिकेशनच्या स्वरूपात आपल्याला सादर केलं जाईल आणि उपलब्ध करून दिलं जाईल जेणेकरून आपण प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती जाऊन एक ॲप्लिकेशन ह्या पोर्टलचं डाउनलोड करावं. यू कॅन ओपन द ॲप्लिकेशन एनी टाईम आणि त्या माध्यमातून आपल्याला फॅसिलिटीजची काय अवेलेबिलिटी आहे हे पण समजून येईल. अशा रीतीने एकंदर बेड अवेलेबिलिटीबाबत महानगरपालिकेच्या बाजूने तर प्रयत्न केला जातोच आहे. त्याच्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध व्हावी तो आपण प्रयत्न करतो आहे आणि त्यासोबतच ॲक्सेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि त्यामुळं कुठं बेड अवेलेबल आहे आणि आम्हाला तो बेड कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी मदत व्हावी म्हणून एक इमर्जन्सी 24/7 कोविड बेड अवेलेबिलिटी अँड ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटी हेल्पलाईन नंबर आजपासून कार्यान्वित करण्यात आलेला आहे. जर आपण आत्तापर्यंत विविध मेसेजेसमधनं प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातनं ज्या सूचना दिल्या आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरबद्दल जे सांगितलं याचं जर पालन केलं तर मला विश्वास आहे की ही दुसरी लाट आहे याच्यामध्ये सुद्धा आपण लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडू शकू. फक्त माझ्याही नागरिकांकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. कृपया काळजी घ्या. आपण आणि आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील याचा प्रयत्न करा. फार मोठ्या प्रमाणावरती अजूनही आपल्याला नागरिक बाहेर फिरताना दिसतात मास्क न घालतात आणि त्याने हे जे नंबर वाढताना दिसतोय त्याच्यावरती कंट्रोल मिळवणं अत्यंत कठीण होतंय. सर्वांनी जर ठरवलं तर आपण नक्कीच लवकरात लवकर या संकटातनं बाहेर पडू शकतो.